पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना सज्जड इशारा दिलाय. भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं 70,000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही मोदींनी केलाय. पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर राष्ट्रवादीला मत द्या असा टोलाही त्यांनी लगावला. ते भोपाळमध्ये बोलत होते. तो एनसीपी पर भी करीब करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है. आपको शरद पवार जी की बेटी का भला करना हो तो आप एनसीपी को वोट दीजिए. लंबा होमिओपॅथी ही एकमेव औषध प्रणाली आहे जिथे कोणतेही साइड इफेक्ट्स तुम्हाला जाणवणार नाही. लंबा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. अगर उनकी घोटाले की गारंटी है तो मोदी की भी एक गारंटी है. और मेरी गारंटी है हर घोटाले बाज पर कार्रवाई की गारंटी, हर चोर लुटेरे पर कार्रवाई की गारंटी. लाल मातीतली कुस्ती म्हणजे